तुम्हाला एवढी इनसिक्युरिटी, अरे एवढे लोक जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण तर करा. का चालले? सगळ्यांनी खोके घेतले, 50 खोके 50 खोके 50 खोके. अरे लाखो लोक आले, एवढे खोके कुठून येतील? पण त्यांना माहित आहे, खोके त्यांना माहित आहेत जास्ती. सगळे खोके कुठे गेलेत? हे एक दिवस या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. मी आज त्याच्यावर मोकळेपणाने बोलू इच्छित नाही, पण सगळे येईल बाहेर. बाळासाहेब म्हणाले मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा. कशासाठी? तर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी, काश्मीर मधलं 370 कलम हटवण्यासाठी. आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचं काम सुरू झालं. नाही, जानेवारीमध्ये त्याचं उद्घाटन होणार आणि 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित शाह साहेबांनी हटवून टाकलं. मी गेलो होतो गेल्या आठवड्यात जम्मू वरून काश्मीर मध्ये. मला अभिमान वाटला की ज्या लाल चौकात तिरंगा फडकवू देत नव्हते, तिरंगा जाळत होते, पाकिस्तानचा झेंडा लावत होते, तिथे तिरंगा फडकताना पाहिला. आणि त्याच लाल चौकात या एकनाथ शिंदेचे पोस्टर पण झळकले होते. आणि राज्य प्रमुखांची बैठक मी त्या लाल चौकातच एका हॉलमध्ये घेतली होती. का? 370 कलम हटवण्याची हिम्मत केली म्हणून. 370 कलम हटवण्याची हिम्मत केली म्हणून. मग आम्ही कोणाशी युती केली? आम्ही ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांच्या बरोबर युती केली. मग चुकलं कोण? आम्ही का तुम्ही? हा? आणि म्हणून गद्दार कोण, बेईमान कोण, विश्वासघातकी कोण हे सांगा. ही जनता शून्य आहे.